नमस्कार, देशदूत कट्ट्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज गुढीपाडव्याचा दिवस आणि या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन आपण या चर्चेला आज बसतो. गुढीपाडवा खरं तर हे आपलं नवीन वर्ष, आणि नवीन वर्ष म्हटलं की ऑब्व्हियसली त्याचं सेलिब्रेशन आलंच. तर या एकंदरीत नववर्षाकडे आपण कसं बघतो, त्याचं ऋतुमान काय आहे, त्याचं निसर्गचक्र काय आहे, आपल्या शास्त्रात हे नवीन वर्ष कसं म्हटलं आहे, याबाबतची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे ही सगळी मंडळी आलेली आहे. आम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो देशदूत कट्ट्यामध्ये. आपल्याबरोबर आहे रेणुका येवलेकर. रेणुका एम ए संस्कृत आहे, संस्कृत नाटकांचं दिग्दर्शन करते आणि अनेक उपक्रमांमध्ये असते आणि आम्हाला नेहमी सहकार्य देणारी ही आमची रेणुका. डॉक्टर रविभूषण सोनावणे हे एम डी आयुर्वेद आहेत, सर्वम क्लिनिक म्हणून ते चालवतात. पंचकर्म ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि स्किन चे जे प्रॉब्लेम्स आहेत, डर्मॅटॉलॉजी, याला ते आयुर्वेदीय दृष्ट्या ते उपचार पद्धती राबवतात. तर डॉक्टर तुमचंही स्वागत. गौरी जोशी. गौरी ही लॉ स्टुडंट आहे, नाशकात शिकती आहे आणि ती संस्कृत नाटकांमध्ये पण गौरी काम करते. आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व आज गौरी करणार आहे. सारंग भार्गवे. सारंग भार्गवे हे देखील संस्कृतचे शिक्षक आहेत, एस्पायलियर हेरिटेज आणि एस्पायलियर एक्सपेरिमेंटल स्कूल काम करतात. आणि असं सारंगनी सांगितलं तर हा पूर्ण वैश्विक विचार केला तर वेगवेगळ्या धर्मांमध्ये स्तंभाचं असलेलं महत्त्व, किंवा जसं तू म्हणाला की नवनिर्मितीचंच बीज आणि त्याचा तो आकार, म्हणजे कुठेतरी सगळ्याच गोष्टी या सिम्बॉलिक आहेत आणि त्या जोडल्या गेलेल्या आहेत, त्या शरीराशी असो, त्या निसर्गाशी असो, त्या ऋतुमानाशी असो किंवा त्या आपल्या कल्चरशी असो. रेणुका, कुठलाही सणवार असो किंवा ऋतुचक्र असो, हे आपल्या लिटरेचरमधनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. अगदीच. तर एकंदरीत हा वसंत ऋतू आणि येणारी नववर्षाची किंवा नवनिर्मिती ही वेगवेगळ्या आपल्या ग्रंथांमधनं किंवा आपल्या सगळ्या या साहित्य परंपरेतनं कशी दिसते? जसं मगाशी सारंग म्हटलं की आपण कुठल्याही याचं मूळ शोधायला आधी संस्कृतकडे वळतो. गंमत अशी आहे, तुम्ही जर गुढी हा शब्द बघितला तर हा कुठेच तुम्हाला संस्कृतात दिसून येणार नाही. आणि ही संकल्पना वसंतोत्सव किंवा चैत्रोत्सव आणि मृच्छकटिकम किंवा तथासरित सागर अशा ग्रंथांद्वारा कामदेवाचा उत्सव असा म्हणून ओळखला जातो. आणि ध्वज ह्या अर्थी गुढी हा शब्द याच्यात घेतला जातो. रामायण महाभारतात आपल्याला त्याचे रेफरन्सेस मिळतात, पण गुढी ही संकल्पना बाह्यत ध्वजाशी जरी साधर्म्य साधणारी असली तरी आपल्या मराठी परंपरेनुसार, मराठी साधीरीतीनुसार त्याचं स्वरूप अध्यात्म, धार्मिक आणि निसर्गाशी वेगळ्या पद्धतीने जोडलेलं आहे. त्याचे रेफरन्सेस आपण पाहायला गेले तर सगळ्यात पहिल्यांदा 1272 मध्ये भाईम भटांच्या निळा चरित्रामध्ये आपल्याला गुढीचा पहिला उल्लेख दिसून येतो. तसंच आपले जे संत परंपरा आहे, संत परंपरेमध्ये आपल्याला गुढीचा बऱ्यापैकी उल्लेख लक्षात येतो. ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, नामदेव असतील, सोखोबा म्हणतात की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावे पंढरी. किंवा आपल्याला नाथांची एकूण परंपरा बघितल्यावर लक्षात येतं की ते म्हणतात हर्ष, ज्ञातेपण, सुज्ञता, भक्ती, वैराग्य ह्याची गुढी उभारली गेली पाहिजे असं नाथ स्वतः सांगतात. किंवा तुकोबा म्हणतात पुढे चालत पाठविले गोविंदा गोपाळा, देऊनी चपळा हाती गुढी. आता एक रेफरन्स असा आपल्या लक्षात येतो या साहित्याकडे बघताना की गुढीचं एक महत्व रणांगणात मानलेलं आहे, जे पुन्हा एकदा ध्वजाशी नातं जोडतंय की रणांगणामध्ये जे ध्वज नेले जातात त्याला गुढी स्वरूप मानलं जातं. आता गुढी हा शब्द मुळात द्राविड भाषांचा प्रभाव जो मराठीवर आहे तिथून आलेला आहे. आंध्र प्रदेशामध्ये हाच क्षण उगाडी या नावाने ओळखला जातो आणि त्याचा अर्थ असा युग अधिक आदी. युग म्हणजे एक नवीन युग सुरू होतंय आणि आदी म्हणजे सुरुवात. तर युगादी असा शब्द उगाडी म्हणून ओळखला जातो आणि तोच अपभ्रंशाने आपल्याकडे गुढी असा आलेला आहे. म्हणजे मग अगदी साहित्य ते रणभूमी इथपर्यंत सगळीकडे ज्याची व्यापकता दिसते अशी ही गुढी. नुकत्याच आपल्यामध्ये जॉईन झाल्यात अनिता जोशी. अनिता या इतिहासकार आहेत, नाशिकच्या इतिहासाबाबतचं संशोधन त्यांनी केलंय, इंटॅक्टच्या मेंबर आहेत आणि हेरिटेज या विषयात सुद्धा अनिताचं योगदान नाशिकसाठी खूप मोठं आहे. अनिता या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुझं स्वागत.
जसं आता आम्ही बोलतोय की एकंदर हा ऋतूचा उत्सव आहे, हा निसर्गाचा उत्सव आहे, हा शरीरातल्या नवनिर्मितीचा उत्सव आहे आणि वैश्विक निर्मितीचा सुद्धा हा एक उत्सव आहे. तर मुळात आणि जसं गौरी म्हणाली की सेलिब्रेशन म्हणजे नवीन म्हटलं की सेलिब्रेशन आलं, नवीन कपडे घातले तरी सुद्धा आपण खूप आनंदाने ते काहीतरी ट्रीट पाहिजे म्हणून आपण ते सेलिब्रेट करतो, ते इथे आपण अख्खा वर्ष नवीनची गोष्ट करतोय. तर अनिता कसं एक इतिहासकार म्हणून कसं बघते या नवीन वर्षाच्या सुरुवातीकडे, या सगळ्या सेलिब्रेशनच्या कन्सेप्टकडे? ऍक्च्युली आपल्याकडे भारतीय इतिहासामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा दोन गोष्टी आहेत, एक तर संस्कृती ही जी सनातन आहे आणि सनातन ह्या शब्दाचा आत्ताचा अर्थ आणि साहित्यातला अर्थ आणि इतिहासातला अर्थ हे काळानुरूप संदर्भानुरूप वेगवेगळे झाले. आता आपण म्हटलं तरी एक शब्द घेतो आणि त्याच्यावर चिकित्सा करत बसतो तर असं नाही आहे, तो संदर्भानुसार वेगवेगळा अर्थ त्याचा असू शकतो. गुढीपाडव्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तर हा एक वसंत उत्सव सुरू झालेला आहे आणि वसंत उत्सवाची सुरुवात ऍक्च्युअली गुढीपाडव्यापासून नाही होत, ती रंगपंचमीपासून होळीपासूनच ती सुरुवात होते. आणि जसा काळ बदलतो तेव्हा निसर्ग चक्रामध्येही वेगवेगळे बदल होतात, तर हा सेलिब्रेशन आधीच ते सुरू झालेलं असतं. दोन ऋतूंचा संधिकाळ आहे आणि माणसाची ही प्रवृत्ती आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीचं साजरं करणं, सण मृत्यूचंही आपल्याकडे सेलिब्रेशन केलं जातं कारण आत्मा अमर आहे म्हटला जातो. आणि भारतीय संस्कृती जेव्हा आपण बघतो किंवा हिंदू संस्कृती त्याला आता नाव दिलं सिंधू पाटची राहणारी, तर इतिहासामध्ये आपल्याला मेसोपोटेमियन बॅबिलॉन ह्या ज्या संस्कृती दिसतात त्या आज नामशेष झाल्या आहेत पण भारतीय संस्कृती टिकली आहे. तर टिकली का? तर वेगवेगळ्या कम्युनिटींचे जे काही स्वतःचे असे काही सेलिब्रेशनचे प्रकार असतात ते ह्याच्यामध्ये येऊन मिसळले आणि मग हा प्रवाह पुढे गेला, तर तो प्रवाहित राहिला म्हणून ती संस्कृती टिकून राहिली. तर आता आपण गुढीपाडव्याबद्दल जेव्हा बोलतोय की काठी घेतली आहे, त्याच्यावर तांब्याचा कलश घातला आहे, त्याची कडुलिंबाची पानं लावलेली आहेत, तर ह्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रतीक आहे, कसलं तरी प्रतीक म्हणून ते तिथे घेतलं जातं आणि त्याचा उत्सव आज जरी ती एक रूढी एक तर आहे, दुसरं म्हणजे साधारण 19व्या शतकापासून तिला एक पूजा आणि धार्मिक स्वरूप दिलं गेलं, पण इतिहासाच्या दृष्टीनं बघितलं तर हा धार्मिक स्वरूपाचा सण नाही, हा फक्त उत्सवाचा आहे की तुम्ही सगळे लोक एकत्र या, समाज एकत्र येणं. अदिताई म्हटली तसं एका ठिकाणी असं आहे की हे सण उत्सव जे आहेत ते बहुपयोगी संवादाचं साधन मानलं जातं. गुढी हे सुद्धा त्याचंच एक प्रतीक आहे, जसं की आपण सगळे एकत्र येऊन नव्याने एक काहीतरी सुरू करणं याच्यासाठी संवाद, एखाद्या कम्युनिटीमध्ये संवाद असणं गरजेचं असतं, त्याशिवाय ती पुढे जाऊ शकते. तेव्हा हे सण उत्सव भारतीय परंपरेतले हे एकत्र ठेवण्यासाठीचे. आणि मला वाटतं की याच्यामुळे की जास्त जे आपण आजकाल डिफरन्सेसकडे जास्त जातोय तर या सण उत्सवांमधनं पूर्वपार हेच सांगितलं आलंय की हे डिफरन्सेस नाही एकत्र आहेत. तर मला वाटतं त्याच्याकडे आपलं लक्ष वेधण्याची आता जास्त गरज या काळात दिसते, पर्टिक्युलरली इलेक्शन सारख्या काळात की जिथे डिफरन्सेस अशा काळात तर आपल्याला प्रामुख्याने हे सांगावं असं वाटतंय की हा उत्सव एकत्रीकरणाचा आहे आणि तो सेपरेशनचा नाहीये, तर तो तसाच बघितला गेला पाहिजे. डॉक्टर जसं आता अनिता म्हणाली की या प्रत्येक गोष्टी प्रतिमात्मक आहेत, तर का ती कडू पानं खायची आणि का ती कडू खायची? नाही, आयुर्वेद शास्त्र असं सांगतो की इष्टम धर्मांची योज आहे, म्हणजे तुमच्या रूढी परंपरा आणि सोबत आरोग्य हे एकत्र जुळवलं तर ते सामान्यांना कळेल. पूर्वी असं होतं की सगळ्याच जणांना माहिती नसायच्या त्या गोष्टी की वैद्य काय आहेत, त्यामुळे त्या गोष्टी धर्माशी सांगड घातली की ते लोक फॉलो करतात. त्यामुळे मग ते तिळगुळ वाटणं असो का होळीचा शेक घेणं असो का कडुनिंबाचे पानं असो, याच्यात शास्त्र आहेत जेणेकरून एकत्र येण्यासोबत आरोग्य पण चांगलं राहावं. कारण की वसंत ऋतूमध्ये कफ वाढलेला असतो आणि त्यामुळे कडुनिंब म्हणजे तिक्त रसात्मक खाणे याच्याने कफाचं शमन होतं आणि त्यामुळे विविध आजार होत नाहीत, मग ते त्वचेचे आजार असो कफाचे आजार असो का तुमची इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टी असो ते टाळण्यासाठी म्हणून हे आलं आहे. आणि सोबत बत्ताशे खायचा प्रघात आहे पण ते आता आपण त्यांना गाठी म्हणतो, म्हणजे ते त्याचा विपर्यास झाला तसं नाही येते, फक्त बत्ताशे किंवा थोडेसे फुटाणे, फुटाणे सुद्धा हे कफ कमीच करतात. म्हणून पूर्वी आजी सांगायची की सर्दी झाली की रात्री फुटाणे खाऊन घे जेणेकरून ती कफ शोषून घेईल, असे हे उपाय आजीबाईचा बटवा म्हणून होते. श्रीखंड खाणे सुद्धा हा त्यातलाच प्रकार आहे. आयुर्वेदानुसार श्रीखंडाला रसाला हा शब्द आलेला आहे ग्रंथामध्ये. रसाला म्हणजे विशिष्ट पद्धतीने श्रीखंड बनवलं जायचं, त्याच्यात कापूर इलायची तेजपान या टाईपचे पदार्थ जास्त प्रमाणात होते जे कफ वाढवायचे नाहीत.
आणि त्यामुळे काय व्हायचं की या ऋतूत कफाचा त्रास होणार नाही, पण आत्ताचा जो श्रीखंड आणि पुरी हा जो बेत असतो तो मात्र नक्कीच कफ वाढेल, त्यामुळे ते बेताने खावं. सेलिब्रेशन करताना आरोग्य चांगलं राहील हे आपलं शास्त्र नेहमीच सांगत आहे. सेलिब्रेशनच्या नावाखाली आरोग्याची नासधूस होईल असं आपलं शास्त्र कधी सांगत. गौरी, आपण आता असं बघतो की हा सेलिब्रेशनच्याच आपण सगळ्या गोष्टी करतोय, मग त्या साहित्यातून असो, त्या परंपरेतून असो, जसं अनिता म्हणाली, किंवा त्या शरीराच्या माध्यमातून असो. आपल्याकडे आता सध्या शोभा यात्रा हे एक माध्यम झालेलं आहे, आणि जे की छान आहे की सकाळी उठून लोकांनी जरा एकत्र यावं, नटून थटून जरा काहीतरी नवीन वर्षाचं सुरू करावं. मला वाटतं त्या लोकांसाठी ते खूपच चांगलं आहे की जे म्हणतात उद्यापासून जरा सकाळी उठून चालायला. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या बाजूनी जर का आपण याला बघितलं तरी हा एक छान फिलिंग आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. या शोभायात्रांचं स्वरूप तुला कसं दिसतंय? सध्याच्या शोभायात्रेची जर आपण पद्धत बघितली तर म्हणजे मुली नववारी नेसून बाईकवर बसणे किंवा म्हणजे बाईक रॅली काढणे मुख्यतः हा सध्या म्हणजे ट्रेंड चालू आहे आणि लोकांना ते आवडत आहे. पण पर्यावरणाच्या दृष्टीने आपण जर बघायला गेलं तर नुसती बाईक रॅली काढून किंवा म्हणजे प्रभात फेऱ्या काढून ह्यांनी काही फार सक्षमीकरण महिलांचं वगैरे होईल असं काही मला फार वाटत नाही. कारण बाईक रॅली काढली ठीक आहे, एक सगळ्या म्हणजे एकत्रित येतील आणि हे सगळं, पण आता पुढच्या काळांमध्ये आपण म्हणतो की आपल्याला खनिज मिळणं फार कमी होत आहे, आता आपल्याला ते महागतं आहे आणि पेट्रोल आपल्याला आत्ता वाचवणं फार गरजेचं आहे पुढच्या येणाऱ्या काळासाठी. तर बाईक रॅली करून ते पेट्रोल वाया घालवण्यापेक्षा एक आता जसं तरुणाई ढोलताशा पथक म्हणा किंवा नवीन नवीन आता ढोलताशा पथकांचं म्हणजे नवीन तयार होत आहेत तर ते एक आपल्या संस्कृतीला धरून आहे. आणि जसं आपले जुने खेळ होते, पारंपरिक खेळ होते, झिम्मा म्हणा, फुगडी म्हणा, लेझिम, तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तरुणाई त्यांच्या पद्धतीने पद्धतीत बदल करून त्यांच्या आत्मसात करते, तर ते एक चांगलं आहे आणि संस्कृती जोपासण्याचं ते एक उत्तम साधन आहे. मला वाटतं या सगळ्या सणावारांच्या सेलिब्रेशनमुळे आपल्याकडचा पेहराव हा सुद्धा परत येतोय. हा म्हणजे द सर्कल इज गेटिंग कम्प्लीटेड अशा पद्धतीने की आता कुर्ते दिसायला लागले किंवा साड्या दिसायला लागल्या आहेत, मग ती आभूषण दिसायला लागली की जे मध्यंतरी होतं नाही बाबा मला हे झेपणार नाही आता हौशेनी आपल्याला म्हणजे ऍटलीस्ट एक ट्रेडिशनच्या नावाखाली का होईना, पण ते पुन्हा एकदा म्हणजे लोक त्याला युज टू होत आहेत, हा स्वीकारतायत, तर तो हा बदल निश्चितच राईट चांगला आहे. सारंग, आपण असं म्हणूयात की जसं आपण म्हणतो की आपले प्रत्येक सणवार जे आहेत हे कुठेतरी आपल्या शेतीच्या एकंदरीत चक्राशी रिलेटेड आहेत. आणि मग आता या उत्सवाकडे, या गुढीपाडव्याकडे या दृष्टीने आपण कसं बघा? गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे संवत्सर बदलाच्या दिवशी वर्षफल ऐकण्याची एक रूढी, एक प्रथा होती आणि जी अजूनही गावोगावी आपण जर गेलो तर ती अजूनही सुरू आहे. ती कशासाठी? तर त्याचं मुख्य कारणच हे आहे की आपण सर्वसमावेशकता जी आहे आपल्या या सणावारांमध्ये ही तिथे दिसून येते की वर्षाचं फल ऐकणं म्हणजे काय. तर एकूण वेदांग ज्योतिषाच्या आधाराने येत्या प्रत्येक नक्षत्र, आपण नक्षत्राला म्हणजे आपल्या ज्योतिषाचा आधार नक्षत्र आहे, तर प्रत्येक नक्षत्रात कसा पाऊस येणार आहे, त्यानंतर पाऊस लवकर येणार आहे की उशिरा येणार आहे, त्यानुसार शेतकऱ्याने काय प्रिपरेशन करायचं आहे. पाऊस जर कमी येणार असेल तर त्याने धान्याची बचत कशी करायची आहे लोकांना धान्य देताना, पाऊस जर लवकर येणार असेल तर शेतीची मशागत करून ठेवणं लवकर, त्यानुसार त्या पृथ्वीची आपला जो गर्भाशय आहे पृथ्वीचा त्याची मशागत करून तिला नवनिर्मितीसाठी तयार करून ठेवणं हे करण्यासाठी वर्षफलाचं महत्त्व आहे. आणि याला आधार जर आपण बघितला तर वेदांग ज्योतिषामध्ये जे साडेतीन मुहूर्त सांगितलेले आहे त्यापैकी हा जो मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा तो एक आहे, त्यामुळे त्याला निश्चितच महत्त्व आहे. म्हणजे आता शेतीच्या बाजूनी तर आहेच आहे, पण आपण म्हणूया कमर्शियली बाजारपेठेच्या दृष्टीने सुद्धा साडेतीन मुहूर्त म्हटलं की अर्थातच सराफी आणि सोने चांदी खरेदीच्या साठीचा म्हणून मुहूर्त म्हणून आपण गर्दी करतो, तर मला वाटतं याच्याकडे सुद्धा कसं बघता येतं की अनिता काय सांगतील, साडेतीन मुहूर्त आणि खरेदी आपल्याकडे सगळ्या सिस्टीम्स अशा कशा व्यवस्थित लावलेल्या दिसतात की मग त्या कमर्शियली असो, त्या आरोग्याशी असो, त्या साहित्याशी असो, त्या धर्माशी असो. ऍक्च्युली
आपण म्हणजे कुठले पण सण उत्सव आहेत तर बाजारपेठेमध्ये चलती आपल्याला दिसते. म्हणजे अगदी सोनं खरेदी हा तर खूप मोठा खरेदी झाली, पण अगदी किरकोळ आपण जेव्हा तो सुगड आणतो किंवा काठी आणतो साधी बेलाची, तर हे जे कोकणी आदिवासी लोक आपल्याकडे काठ्या घेऊन येतात, तर त्यांनाही त्यानिमित्तानेच काहीतरी रोजगार त्या दिवसापुरता का असेना ती उपलब्ध होतो. त्यामुळे एकीकडे आपण असं म्हणतो की वृक्षतोड होतीये, तर वृक्षतोड होतीये हे नुकसान होतंय, पण जर आपण झाडं लावली तर कुठेतरी हे चलन वलन चालू राहणं ही सुद्धा एका म्हणजे आर्थिक व्यवस्थेसाठी ते जरुरी असतं. किंवा हे गाठी आणि कडे बनवतात तर त्याही लोकांना तेव्हाच फक्त पैसे मिळतात, ते वर्षभर कधी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे कुठलाही सण आला आणि त्या सणासाठी लागणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण तत्वज्ञान आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो तर सर्वसामान्य माणसांना तिथपर्यंत ते काही त्यांची म्हणजे ती गरजही नसते त्यांची आणि तिथपर्यंत ते जातही नाही. मग मला काहीतरी खरेदी करायचं आहे तर मग त्या दिवसापुरता मी एक पैसे जमवणार आणि ते घेऊन येणार. म्हणजे जास्त करून गृहिणींच्या बाबतीमध्ये ते होतं की थोडं थोडं म्हणजे बचत करणं, तर नुसतं आपण ते व्यस्त नाही करत, तर गुढीपाडव्याच्या दिवशी ती घरामध्ये एक सोनं म्हणून आलेली बचत असते आणि बाकी पैशासाठी केलेला जो खर्च असतो तो तो गरिबांना ते मिळतं त्यावेळेचं. तर त्यामुळे दोन्ही उद्देश त्याच्यामध्ये सफल होतात आणि एक दरी कमी होते की श्रीमंत आणि गरीब ह्याच्यामध्ये प्रत्येकाला काहीतरी सोर्स मिळतो. सोर्स मिळतो म्हणजे आपल्याकडे उत्सवांचं सेलिब्रेशन याच्या मागे हा सगळ्या बाजूनी सगळ्या बाबतींनी केलेला हा विचार आणि अगदी कलेला पण आताच न्याय मिळतो. म्हणजे कलाकार कायम उपेक्षित राहिलेला आहे समाजामध्ये आणि ह्या निमित्ताने त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. आणि आता आपण एक तुमचे अनुभव म्हणून कसे सांगाल की जसं आपण या अनेक ऍस्पेक्ट्स कडे बघतोय या एका उत्सवाच्या आणि सेलिब्रेशनच्या दृष्टीने, तर आज आपण एक अशी गोष्ट बघतोय की घरातील संवाद हा खूप कमी होत चाललाय. कारण खूप वेगवेगळी आहेत की नोकरी धंद्यामुळे लोकांना वेळ मिळत नाहीये, मुलांचं टाइम टेबलच खूप पॅक्ड आहे, क्लास आहे, शाळा आहे, अमका आहे, किंवा उरल्या सुरल्या वेळात आपल्या हातात आलेला मोबाईल आहे की ज्याच्यानी किंवा टीव्ही आहे, या सगळ्यांनी घरातला संवाद कमी झाला. अशा वेळेस जेव्हा गुढीपाडव्यासारखा सण उत्सव येतो आणि मग चला रे आज सगळ्यांनी मिळून श्रीखंडपुरीचं जेवण करायचंय, तेव्हा हा संवाद कसा फुलताना दिसतो? अगदी खरं सांगायचं झालं तर आता गौरीसारखे जे काही विद्यार्थी आहेत जे शिक्षणासाठी बाहेर आलेले असतात त्यांना बऱ्याचदा परत जाता येत नाही गुढीपाडव्याच्या सणांना किंवा अशा वेळेस. पण जेव्हा जेव्हा आपण घरी असतो तेव्हा आपण जेव्हा असा विचार करतो की हा सण आहे म्हणून का होईना एकत्र येऊयात आजच्या जगात, म्हणजे आमच्या पिढीमध्ये बघायला जावं तर तू म्हटलीस तसंच की मोबाईल्स आणि अशी इतकी व्यवधानं आलेली आहेत आम्हाला की खरंच आपली आई आपल्याशी बोलतीये, आपले वडील आपल्याशी बोलतायत, त्याच्याकडे लक्ष द्यायलाही वेळ उरलेला नाहीये. पण अशा सणावारांच्या दिवशी एक प्रोटोकॉल म्हणून का होईना घरातली लहानांपासून मोठ्यांपर्यंत जी सगळी मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा कुठेतरी एक गमतीचा भाग म्हणून आपण म्हणतो ना की असं लक्षात येतं की हा आपल्या घरचे आहेत बोलतायत ते बरोबर आहेत अशा अर्थाने बऱ्याचदा घरात संवाद होतो. आणि तितकाच निरोगी आणि चांगला संवाद होणं ही आजच्या काळाची गरज झाली आहे. त्याच्यामुळे इतर दृष्टिकोनातून बघतो त्या पद्धतीने हे सणवार हे आजच्या पिढीसाठी नाती जपण्यासाठी अगदी घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत फार महत्वाचे मानले. अर्थातच म्हणजे जसं मी मगाचपासून म्हणते की एक गुढीपाडव्याचा सण आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने देऊ पाहतोय म्हणजे समाजात असो किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती असो. जसं मी म्हटलं मगाशी की नवीन वर्ष आहे तर प्रत्येक जण नवीन वर्षाचं रेझोल्युशन म्हणून आता आपल्याकडे ती पण एक पद्धत आली आहे की मी काय नवीन वर्षासाठी ठरवणार आहे. सारंग काय तुझ्या लक्षात येतं की हे ठरवणं किती महत्वाचं आहे आणि असं खरंच रेझोल्युशन होतात का रे? ठरवणं कुठल्याही गोष्टीचा निश्चय जो आहे नवन जसं निर्मितीचं साधन मन मानले जसं बीज वीर्यबीज जे आहे ते निर्मितीच्या आवश्यकतेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवश्यकता आहे. पण निर्मितीचं मूळ जे आहे ते मन आहे. मग त्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संकल्प झाला असेल, निश्चय झाला असेल, तर शास्त्र सांगतच की संकल्पात जायते सिद्धी. सिद्धी केव्हा होईल त्या गोष्टीची? ज्यावेळेला संकल्प होईल, कुठेतरी अधिष्ठान होईल त्यावेळेलाच त्याचं म्हणजे हा संकल्प करायला पाहिजे आणि त्या संकल्पाला जोड ही तुमच्या प्रयत्नांची किंवा पाहिजेच. तर तुला काय वाटतंय की किती हा संकल्प खरोखरच पुढे नेला जातो?
खरं तर म्हणजे न्यू इयर रेझोल्युशन किंवा असं ठरवलं वगैरे खरं सांगायचं झालं अगदी मनापासून फार फार तर एक आठवडा वगैरे ते पाहिलं जातं, त्याच्या पुढे काही ते जात नाही. आणि जसं मग अशी रेणुकाताई म्हटली तसं की फोन किंवा इतर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आल्या आहेत ना, तर साध्या साध्या गोष्टींचा जरी संकल्प केला अगदी सोप्यातल्या सोप्या, की आपण जसं आत्ता संवाद हा विषय बोललो तर घरच्यांशी संवाद मी वाढवायचा प्रयत्न करीन, हा सुद्धा एक छोटासा संकल्प असू शकतो या नवीन वर्षासाठी, की फोन किंवा बाकीच्या व्यवधानांकडे थोडं कमी म्हणजे वेळ देऊन घरच्यांशी म्हणा किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांशी यांच्याशी संवाद वाढवणं हा सुद्धा एक छान संकल्प असू शकतो. आपण जसं मगासपासून म्हणतोय की नवीन वर्ष आहे, नवीन ऋतू आहे, चैत्र पालवी आहे आणि वसंत ऋतू आहे, खूप सारे चैतन्य आहे, त्याच्यामुळे खूप सारी उमेद, हे सगळं नाविन्यपण आणि नवीनपणा हा घेऊन येतो. ते जसं आपण म्हटलं की समाजाला एकत्र आणण्यात किंवा ठेवण्यात असो, ते साहित्यातून असो, की ज्यांनी त्याचं वर्णन अतिशय सुंदररित्या तू ज्या मगाशी ओव्या म्हटलेस त्याच्यातनं केलेलं असो, किंवा जसं डॉक्टर म्हणतायत की ते तुमच्या आरोग्याशी रिलेटेड असो, किंवा ती आजची तरुणाई असेल की जे त्यांच्याकडे एक सेलिब्रेशन या भावनेतून आणि परत ट्रेडिशन आणि कल्चरकडे कसं जावंय, आणि जसं सारंग वारंवार सांगतोय की हे सगळं निर्मितीशी कसं रिलेटेड आहे आणि ते वैश्विक कसं आहे, तर या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण गुढीपाडव्याकडे बघतो तर मला असं वाटतं खरोखरच खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप सारा मिनिंगफुलनेस, एक खूप अर्थपूर्ण घेऊन येणारा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने का विना आपण त्याच्याकडे एक बघायची नवीन दृष्टी आज चर्चिली गेली आहे. या चर्चा सत्राची आपण एंड करताना मी असं तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की संकल्प कसा असावा आणि तुम्ही काय म्हणाल की काय संकल्प केला गेला पाहिजे असं तुला वाटतं अनिता? संकल्प एकतर ह्याच्या मागे उद्देश सध्या की भारतामध्ये मानसोपचारची गरज फारशी पडत नाही ह्या उत्सवांमुळे, आणि मधल्या काळामध्ये ह्या रूढी परंपरा कुठेतरी लुप्त होत होत्या आणि 21व्या शतकात त्या परत एकत्र येत आहेत ही सुरुवात चांगली आहे. तर संकल्प आपण असा केला पाहिजे की ह्या रूढी परंपरांमागचा जो उद्देश आहे तो जर बुद्धिजीवी वर्गाने समजून घेतला आणि त्याच्यात काही रिफॉर्मेशन आपण करू शकलो तर ते केलं पाहिजे असं. अनिता ताई म्हटली तसंच की आपल्या प्रत्येक सण वार या प्रत्येक परंपरेकडे त्या पद्धतीकडे डोळसपणे बघितलं गेलं पाहिजे. अंधश्रद्धेने तुम्ही हे करायला सांगितलं आहे म्हणून करायचंय असं न करता त्यामागचा योग्य अर्थ तशा योग्य व्यक्तींकडून समजून घेऊन, आणि फार लांब नाही जावं लागत आपल्याला असे लोक बघण्यासाठी. आपल्या आजी पणजी आजोबा हे आपल्याला गोष्टीमार्फत किंवा सर म्हटले मग अशी कसं की आजीचा बटवा तो जो असतो तोच ह्या सगळ्या गोष्टींचं प्रतीक असतो, अशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. आणि साहित्याच्या ह्याच्यामध्ये बहिणाबाई एक सुंदर ओवी त्यांची आहे पाडव्यानिमित्तची, त्याच्यात त्या म्हणतात की गेलं साली गेली आई, त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आधी निघून जावी असं म्हणतात. आणि नंतर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही येरा येरांवर लोभ वाढवा वाढवा, झाल्या गेल्या गोष्टींना विसरून नव्याने प्रत्येक नात्याची प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्याचा संकल्प पहिल्या दिवशी आपण केला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात सोपं म्हणजे की निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी आणणे, द्वेष राग या गोष्टी टाळून निगेटिव्ह गोष्टीत पॉझिटिव्ह शोधणे, यासुद्धा गोष्टींनी खूप मोठा फरक पडतो, शरीरात असो समाजात असो. प्रत्येक गोष्टीकडे मी टीका केलीच पाहिजे, मी कमेंट केलीच पाहिजे, मग ते फेसबुक असो व्हॉट्सअप असो असं नाही आहे. नुसतं बघणे हे सुद्धा खूप आहे, साधा सिग्नल पाळणे ह्या सुद्धा खूप मोठे संकल्प आहेत, त्याच्याने सुद्धा समाजात खूप मोठे बदल घडू शकतात. आणि या छोट्या गोष्टी पाळले तर नक्कीच हे नवं चैतन्य आपल्याला वर्षभर हे चांगल्या पद्धतीने टिकून राहतं. आत्ता जसं रेणुकाताई म्हटली तसं डोळसपणे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघून त्याच्याकडे आपण नवीन सुरू केली पाहिजे गोष्ट. आणि जसं सर म्हणाले तसं की आता तरुणाई पिढी अशी होती आहे की विश्वास हा कुठेतरी मैत्रीमध्ये म्हणा किंवा नात्यांमध्ये हा कमी म्हणजे दिसायला येतो आपल्या, तर एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि समोरची व्यक्ती आपल्या फायद्याचं काहीतरी सांगते, कारण आत्ताची पिढी अशी आहे की फायदा तोटा बघून प्रत्येकाशी नाती करते, तर असं गरजेचं नाही प्रत्येक वेळेला की म्हणजे तोट्यासाठी फायदा म्हणून सांगतील आपल्याला, तर विश्वास समोरच्यावर ठेवून आपण नाती टिकवू शकतो. तर नाती जी तुटली असतील म्हणा किंवा काही गैरसमज निर्माण झाले असतील आधीच्या काळांमध्ये,
तर नवीन वर्षापासून आपण पुन्हा एकदा एकत्रित येऊन नवीन नाती प्रस्थापित करू शकतो असं मला. मी असं सांगेन की वसुधैव कुटुंबकम हा ज्या जो भाग आहे आपल्याकडे, आपण कशाशी जोडलेलो आहोत याचा विचार सगळ्यात पहिल्यांदा करून, आणि धर्मशास्त्र या विषयाकडे बघताना ते प्रवाही असलं पाहिजे. ते प्रवाही आहे म्हणूनच अनिताताई म्हटल्या त्याप्रमाणे ते आत्तापर्यंत टिकून आहे. तर त्याच्यात तो रिजिडनेस जो येतोय तो रिजिडनेस काढून त्याला प्रवाहीच ठेवू, आणि वेळोवेळी ॲडॉप्टेशन पण झालं पाहिजे, आणि मूळ जे प्रतीक आहे त्याचं जतन सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे हाच संकल्प असला पाहिजे की आपली परंपरा आपलं कल्चर हे टिकलं पाहिजे, पण त्याचबरोबर आपण ओपननेस पण त्याच्यात थोडासा हा ठेवायला हवा. अतिशय छान, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी इतके छान इनपुट्स दिलेत आणि एक वेगळी दृष्टी दिली आहे या गुढीपाडव्याकडे बघायची. जसं आपण म्हणतोय की हे नव वर्षाचं सेलिब्रेशन आहे, नव चैतन्याचं सेलिब्रेशन आहे, नवीन उमेद आहे, आणि ती मानसिक असो, शारीरिक असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो, व्यवहारिक असो, या सगळ्या बाजूनी हे अतिशय चैतन्यमय ही सुरुवात ही व्हावी अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला देशदूत कट्ट्यामार्फत देतो या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. धन्यवाद. धन्यवाद.